विश्वसनीय सेवेची अखंड परंपरा लाभलेले होलसेल किराणा मालाचे व्यापारी कांतीलाल अँड सन्स आणि जोगत ट्रेडिंग कंपनी, कोणतीही जीवनावश्यक वस्तू हमखास मिळणारे एकमेव दालन, तुमच्या घरी लागणाऱ्या प्रत्येक जीवनावश्यक वस्तूसाठी आजच भेट द्या आणि दसरा दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता टेके आणि जोगड कॉम्प्लेक्स, मायनी रोड, पेट्रोल पंपासमोर, विटा. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे. तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट. मी पक्षाकडे आमदारकी किंवा खासदारकी मागितलेली नव्हती. एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टी सोडून कार्यकर्ते काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या संख्येने येत आहेत. पुढच्या कालखंडामध्ये कोण किती सक्षम आहे हे चित्र स्पष्ट दिसेल. एका दिवसामध्ये काही दिसणार नाही. मी पक्षाकडे आमदारकी किंवा खासदारकी मागितलेली नव्हती. पक्षाने दिले तरी आनंद आहे, नाही दिले तरी मी पक्षाचं काम करत राहणार, असं मत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज व्यक्त केलं. ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत स्वराज्य युवा शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन. परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. मारेगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी स्वराज्य युवा शेतकरी संघटनेने आज रास्ता रोको आंदोलन केले. मारेगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा व नगरपंचायतीचा भोंगळ कारभाराची चौकशी करण्यात यावी यासाठी तहसीलदार यांना निवेदन दिले. मागणीकडे दुर्लक्ष केल्याने स्मरणपत्र देण्यात आले तरी दखल घेतली गेली नाही. अखेर आज मारेगाव तालुक्याच्या हद्दीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. तहसीलदार येऊन ठोस आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. विद्यापीठासंदर्भात लवकरच कुलगुरूंची चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल. प्राजक्त तनपुरे. विद्यापीठातील परीक्षा संदर्भात काही विद्यापीठात झालेल्या गोंधळामुळे काही परीक्षांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. या संदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून सर्व अधिकार व विद्यापीठांचे सदस्य होते. परीक्षा घेण्याकरिता मात्र काही विद्यापीठांमध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे विद्यापीठाच्या काही पेपरच्या परीक्षा थांबवल्या आहेत. या संदर्भात लवकरच विद्यापीठाचे सर्व कुलगुरूंची चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च तंत्र व शिक्षण मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. पंढरपुरात अतिवृष्टीमुळे यंदा ज्वारीचे कोठार राहणार रिकामेच. महाराष्ट्रात ज्वारी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले मंगळवेढ्यातील ज्वारीचे कोठार यंदा रिकामेच राहणार आहे. अतिवृष्टीमुळे हंगाम संपल्याने ज्वारीच्या पेरण्या थांबल्या. संपूर्ण महाराष्ट्रात मंगळवेढा ज्वारी उत्पादनासाठी अग्रेसर आहे. येथील मालदांडी ज्वारीला GI मानांकन सुद्धा मिळाले आहे. मंगळवेढ्यात दरवर्षी 50,000 हेक्टरवर ज्वारीची पेरणी केली जाते. दरवर्षी पोळा सणानंतर 10 ते 30 डिसेंबर पर्यंत ज्वारीची पेरणी केली जाते, पण यंदा जून पासूनच पाऊस सुरू होता तर ऑक्टोबर मध्यापर्यंत सुरूच होता. दरवर्षीपेक्षा 127 मिलीमीटर पाऊस जास्त झाला आहे, यामुळे ज्वारी पेरणीसाठी उपलब्ध असलेल्या शेतात पाणीच पाणी होते. यामुळे हंगामात शेतकऱ्यांना ज्वारीची पेरणी करणे शक्य झालं नाही. ज्यांनी थोडीफार ज्वारी पेरली ती देखील पावसाने वाहून गेली. यंदा जेमतेम 19,000 हेक्टरवर पेरणी झाली आहे, त्यालाही पावसाचा फटका बसला आहे. यामुळे दरवर्षी 50,000 हेक्टरवर ज्वारीचे उत्पादन घेणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात यंदा जेमतेम ज्वारी होण्याची शक्यता आहे. पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांचे पुंगी बजाव आंदोलन. सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी पुंगी बजाव आंदोलन केले आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेत विद्यापीठाचा घोळ आणि त्यात क्रिमिनल जस्टिस या विषयाचा पेपर गायब झाला आहे. या संबंधित विचारपूस केल्यास विद्यापीठ कुलगुरूंनी उडवाउडवीची उत्तरं देत शोध चालू आहे अशी उत्तरं दिल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी आक्रमक होताना दिसून आले. सांगली महापालिकेच्या सिटी कमांड सिस्टीम कंट्रोल रूमचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. सांगली महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सिटी कमांड सिस्टीम कंट्रोल रूमचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याचबरोबर सांगली मिरजेतील रस्ते पाणी ड्रेनेज पाईपलाईन कामाचा शुभारंभ सुद्धा त्यांच्या हस्ते करण्यात आला असून मिरजेतील एका बागेचेही लोकार्पण करण्यात आले। यावेळी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी मंगलधाम येथे चालणाऱ्या सिटी कमांड कंट्रोल सिस्टीमच्या कंट्रोल रूम मध्ये चालणाऱ्या सर्व कामाची माहिती दिली। तसेच या कंट्रोल रूम मधून पूर पट्ट्यावर कसे लक्ष ठेवले जाते आणि मदत कार्याबाबत कसे नियोजन केले जाते याची माहिती दिली। यावेळी उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह कंट्रोल रूमचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी अद्यावत सिटी कमांड कंट्रोल रूमचे आणि व्यवस्थेबद्दल आयुक्त नितीन कापडणीस आणि टीमचे चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन करीत कौतुक केले। तसेच महापालिकेचा कंट्रोल रूम आपत्ती काळात नागरिकांना अलर्ट करण्याबाबत मदत आणि बचाव करण्याचे कार्य करण्यास उपयुक्त ठरेल अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली। सरकार चालवण्याचा ठेका उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्याकडे दिला आहे। चंद्रकांत पाटील सांगलीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली। त्यावेळी ते म्हणाले की राज्यपाल काय बोलले हे माहित नाही, पण हे खरं आहे की उद्धव ठाकरे यांना भेटून काही उपयोग नाही, शरद पवार राज्य चालवत आहेत असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले। उद्धव ठाकरे हे घराच्या बाहेर पडत नाहीत, तसेच कोणतेही निर्णय घेत नाहीत, असे म्हणत सर्व निर्णय शरद पवार हेच घेत आहेत अशी टीका देखील त्यांनी केली। सरकार चालवण्याचा ठेका पवार यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी दिला आहे असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे। महाराष्ट्रात हळूहळू काही गोष्टी सुरू केल्या पाहिजेत असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले। सरकारचा थरसोडपणा काय चालू आहे समजत नाही, राज ठाकरे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली, त्यावेळी पत्रकारांशी संवाद देखील साधला। त्यावेळी ते बोलताना म्हणाले, मी इथे प्रश्नोत्तरासाठी आलेलो नाही, अदानी आणि बेस्टच्या अनेक लोकांनी माझी भेट घेतली आहे, त्यामुळे आज राज्यपालांशी मी भेट घेतली, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले। राज्यपालांनी सांगितले आहे की शरद पवार यांची बोलून घ्या, मी त्याबद्दल बोलणार आहे, वीज बिल कमी करण्यासाठी कंपन्या आणि सरकार तयार आहे, याबाबत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणे झाले आहे, पण बिल कमी करण्याबाबत आडलंय कुठं असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला। तसेच याबाबत शरद पवार यांची भेट घेऊ, वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेऊ असंही ते म्हणाले। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी लवकरच मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवतील आणि निर्णय घेतील। सरकारचा धरसोडपणा काय चालू आहे समजत नाही, सरकारने नीट विचार करून सविस्तर सांगावे, एक दोन दिवसात सरकारने त्यांचा निर्णय घ्यावा, असे अनेक प्रश्न आहेत पण त्या संबंधित निर्णय होत नाहीत अशी टीका देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली। बारामती भागातील जवळपास 3,500 हेक्टर कांदा पावसाने गेला वाया। बारामतीच्या पश्चिम जिरायती भागात कांद्याचे पीक जवळपास 3,500 हेक्टर क्षेत्रावरती आहे। दरवर्षी प्रमाणेच हजारो रुपयांचे महागडे बियाणे खरेदी करून या कांदा पिकाची पेरणी केली जाते। शेतकऱ्यांनी लागवड केलेला संपूर्ण कांदा खुरपण्याच्या स्थितीत असतानाच मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस झाला। या पावसाचे पाणी शेतातच साचून राहिल्याने कांदा सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली। दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर कांदा बाजारात जाऊन शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागतो, मात्र यंदा पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांची दिवाळी होणार नाही, त्यामुळे शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्याकडून होऊ लागली आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज पुरेसे नाही, रविकांत तुपकर। राज्यात अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे, मात्र राज्य सरकारने केवळ 10,000 कोटीचे पॅकेज जाहीर केले असून ते पुरेसे नसून आता या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे। रविकांत तुपकर यांनी आज अमरावती येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। यात ते म्हणाले, केंद्र व राज्य सरकारमुळे शेतकरी भरडला जात आहे, केंद्राने सुद्धा मोठे मन करायला पाहिजे, त्यामुळे ही जबाबदारी कोणावर ढकलून चालणार नाही। आता दिवाळी आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे, नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या पुन्हा वाढतील। सरकारची मदत पुरेशी नसल्याने ती जरा वाढवी, अन्यथा पुढील आठवड्यात जन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे। निर्भीडांनी
निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज, धन्यवाद। आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज व आयबीएस आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका, आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा। आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली।